राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गणेश चतुर्थीच्या पवित्र सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणारा हा सण सामाजिक ऊर्जेचं सुंदर उदाहरण आहे, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आपल्या परंपरेत भगवान श्री गणेशाला मंगलदाता आणि विघ्नहर्ता मानलं जातं. सगळ्यांच्या संकटांपासून रक्षण करून समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना राष्ट्रपतींनी गणरायाच्या चरणी केली आहे. त्याचप्रमाणे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील गणेश चतुर्थीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या असून बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक असलेल्या श्री गणेशाला कोट्यवधी लोकांच्या हृदयात विशेष स्थान आहे. विघ्नहर्ता म्हणून तो आपल्याला धैर्य, निर्धार आणि चिकाटीने आव्हानांवर मात करण्याची प्रेरणा देतो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे. भारतभर हा आनंदाचा सण साजरा करताना आपण एकता, बंधुता आणि आपल्या सामूहिक प्रयत्नांच्या मार्गातील अडथळ्यांवर मात करण्याच्या वचनबद्धतेचं पालन करूया, असं धनखड यांनी म्हटलं आहे.